नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वी गणित भाग 1 वर चर्चा करतोय आणि अर्थनियोजन या प्रकरणाची रिव्हिजन चालू आहे। आतापर्यंत आपण अगोदर दोन चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे आणि अंकगणिती श्रेणी या चार प्रकरणांची आपण रिव्हिजन घेतलेली आहे आणि आज आपण अर्थनियोजन प्रकरणावरती प्रत्यक्षात सुरुवात करत आहोत। ओके मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर मित्रांनो आत्ताच लाईक करून घ्या, जेणेकरून आमचा थोडासा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढेल। तर जाऊयात पुढे। आज आपण बघतोय या प्रकरणातली, बघा ही सगळी सुरुवातीला एक मार्कांची गणितं दिसतात, दोन मार्कांची आणि तीन मार्कांची गणितं आपण बघणार आहोत, जी गणितं आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना आली होती, त्यामुळे प्रत्येक गणित जे आपण पाहणार आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। या अगोदरच्या जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील आणि जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील, या गणितांच्या नोट्स आहेत म्हणजे PDF फाईल आहे सगळ्या गणितांच्या, कुठली कुठली गणितं बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेली होती त्या नोट्स हव्या असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करा, अनेक विषयांची लिस्ट येईल, त्याच्यातल्या गणिताच्या लिस्टवर क्लिक करा आणि गणिताच्या लिस्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला गणिताच्या व्हिडिओ आणि गणिताच्या नोट्स बघायला मिळतील। ओके, तर जाऊयात मित्रांनो पुढे। या ठिकाणी आपल्याला बघा, पहिलं जे गणित दिसतंय हे काय आहे, हे जे एक गुणांचे प्रश्न, हा पहिला प्रश्न मार्च 2020 आला होता आणि तो प्रश्न काय आहे, एकाच राज्यातील व्यापार केंद्रात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला होता। बघा, केंद्र शासनाकडून जर तुम्ही विचार केला, केंद्राकडून, राज्यातील केंद्राकडून, आता केंद्राकडून कुठला CGST आकारला जातो, कुठला IGST, CGST, SGST का UTGST, तर आपल्याकडे या ठिकाणी केंद्राकडून आकारला जाणारा जो GST आहे तो GST आहे CGST, सेंट्रल आपण म्हणतो ना, तो याचं उत्तर असणार आहे CGST हे करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे, GST मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात। बघा, GST मध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, 15 अंकाक्षरे। आणखी एक प्रश्न मला या ठिकाणी थोडासा वाटतो की तो पुस्तकामध्ये नाही आहे पण कदाचित येऊ शकतो, की GST ची सुरुवात कधीपासून झाली, काहीतरी 17 जुलै काहीतरी आहे, ती तारीख जरा लक्षात घ्या, पुस्तकामध्ये आहे, गाईडामध्ये वगैरे तर मला दिसत नाही, तर माझ्याकडे पुस्तक इथं दिसत नाही मला अवेलेबल, पण पुस्तकामध्ये तो प्रश्न आहे। तर हा प्रश्न दोन वेळा येऊन गेला मित्रांनो, मार्च 2020 आणि नोव्हेंबर 2020, त्याच्यामुळे महत्त्वाचा आहे GST मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात। आता हे जे तुम्हाला एक सांगतो, जे काही प्रश्न आहेत ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, बहुपर्यायी क्वेश्चन आहेत, यांची तयारी चांगली करा, प्रत्येक प्रकरणामधले बहुपर्यायी प्रश्न सगळे करा। आता हे बहुपर्यायी प्रश्न कुठे सापडतील, सराव संच, संकीर्ण प्रश्न संच जे आहेत तुमचे त्याच्यामध्ये दिलेत, प्रत्येक प्रकरणावर आधारित बहुपर्यायी प्रश्न दिलेत, त्यातलेच प्रश्न येतात। पुढचा जो प्रश्न आपण बघितला तर बघा, तिसरा जो प्रश्न आहे हा प्रश्न मार्च 2020 येऊन गेला होता। प्रश्न काय आहे, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, बरं का। या ठिकाणी जर तिसरा प्रश्न जर आपण बघितला तर GST चा दर किती, GST चा दर बरोबर 12% दिला आहे, काही औषधांवरती GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST काढा। मार्च 2020 हा प्रश्न आला होता, याच्यात आपल्याला CGST आणि SGST काढायचा आहे। लक्षात घ्या, GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST चा फुल फॉर्म काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला मराठीमध्ये आपण वस्तू व सेवा कर म्हणतो। तर जर GST जर का 12% असेल तर CGST आणि SGST काय असतो, निम्मा असतो GST चा। लक्षात घ्या, CGST जो आहे, CGST बरोबर काय असतो, निम्मा असतो कोणाच्या, GST चा। ओके, मग आपल्याकडे काय येणार, 1/2 किती, 12, 1/2 केलं 6%, म्हणजे तुमचा CGST किती आला, 6%, आणि SGST सुद्धा तुमचा किती असतो, GST च्या निम्माचा असतो, 1/2 GST, मग 1/2 GST आपला 12%, 12 × 6%, म्हणजे तुमचा CGST आणि SGST किती आला, 6% होऊ शकतो, 6-6% येणार। तर सोपा प्रश्न मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला आला होता मार्च 2020 हा प्रश्न, 2 मार्काला आला होता, किती मार्काला आला होता, 2 मार्काला। तर हे पुढचे जे प्रश्न आहेत 2 मार्कांचे, 2 मार्काला आला होता, म्हणजे 1 मार्क CGST लिहायला, 1 मार्क SGST लिहायला, सोपे प्रश्न आहेत, अवघड प्रश्न नाहीत जास्त। त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे त्याच्याकडे जर आपण बघितलं तर चौथा काय आहे, एका शेअरचा बाजार भाव 200 रुपये, त्यावरील दलालीचा दर 0.3% आहे, तर एका शेअरची खरेदी किंमत किती, शेअरची खरेदी किंमत किती। आता लक्षात घ्या, शेअरचा जो काही हा पण प्रश्न आला होता, आता कुठल्या वर्षी आला होता ते आपण बघू, कुठल्या वर्षी हा प्रश्न आला होता सांगतो तुम्हाला, हा जो प्रश्न आहे या ठिकाणी
अरे दिसत नाही, हा जुलै 2019 आला होता हा प्रश्न, जुलै 2019 आला होता. एका शेअरचा बाजार भाव 200, शेअरचा काय बाजार भाव बरोबर किती, 200 रुपये आहे. त्यानंतर काय बाबा, दलालीचा दर आपल्याला दिलाय 0.3%, ठीक आहे, दलालीचा दर 0.3%. तर त्या शेअरची खरेदी किंमत बघा, शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजार भाव अधिक दलाली, म्हणजे शेअर मला जर खरेदी करायचा असेल तर मला शेअरची किंमत तर द्यायचीच, पण त्याचबरोबर मला काय द्यायचे, दलाली पण द्यायचे. मग या ठिकाणी आपण काय करू, त्या शेअरची जी खरेदी किंमत आहे ती या ठिकाणी मित्रांनो आपण व्यवस्थित, पहिली गोष्ट खरेदी किंमत काढण्यासाठी आपण दलाली काढू. किती बाबा दलाली बरोबर किती आहे बाबा, 3%, म्हणजे 200 वरती 3%, म्हणजे 200 गुणिले 0.3 भागिले 100 बरोबर काय आलं, 0 0 गेले बरोबर, 2 2 6 शून्य, म्हणून 0.6 रुपये दलाली किती आले, 0.6 रुपये. मग शेअरची जी खरेदी किंमत आहे, शेअरची आपली खरेदी किंमत, इथं मी फक्त खरेदी किंमत लिहितो पण तुम्ही लिहिताना लिहायचं शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली. ओके, हा प्रश्न. आता बाजारभाव किती बाबा, 200 रुपये, अधिक दलाली किती, 0.6, 200 आणि 0.6 किती झाले, 200.6. आता याच्यामध्ये खरेदी किंमत वाला प्रश्न आला. कधी कधी उलटा प्रश्न होऊ शकतो, विक्री किंमत म्हणजे शेअर्सची विक्री किंमत काढा. मग विक्री किंमत सांगितली असती तर बाजारभाव वजा दलाली, खरेदी किंमत काय बाजारभाव अधिक दलाली, आणि विक्री किंमत काढायची असेल तर बाजारभाव वजा दलाली. आता या सराव संच 4.4 जो आहे अर्थनियोजनचा, त्याच्यातलं दुसरं गणित जे आहे ना ते पण एकदा तुम्ही करा, त्याचा सराव करा, तुम्हाला फायदा होईल. ओके, आता आपण पुढच्या आपल्या गणिताकडे जाऊयात, गणित नंबर 5. हे गणित आता आपण बघू, बाकी मी रफ करतो. बघा मित्रांनो, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे, तर प्लीज जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून टाका, तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता या ठिकाणी पाचवा जो प्रश्न आहे बघा, पाचवा प्रश्न या ठिकाणी जर आपण बघितला तर पाचव्या प्रश्नात काय दिलं आहे, स्मिताने 12,000 रुपये गुंतवणूक करून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्याने घेतले बरं का, इथं घेतले आपण म्हणू, अधिमूल्याने घेतले किंवा खरेदी केले, तर किती शेअर्स तिला मिळतील, आता तिला किती शेअर्स मिळतील बघा. आता या ठिकाणी दर्शनी किंमत किती बाबा, शेअर्सची जी दर्शनी किंमत आहे, शेअर्सची दर्शनी किंमत लिहा किती, दर्शनी किंमत. ओके, किंमत आपल्याला किती दिले बाबा, शेअर्सची दर्शनी किंमत ₹10. ओके, त्याच्यानंतर स्मिताने एकूण गुंतवणूक किती बाबा, 12,000 रुपये एकूण गुंतवणूक, ठीक आहे, एकूण गुंतवणूक किंवा त्याच्या अगोदर हे लिहू, 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्याने घेतले. आता अधिमूल्य किती बाबा, 2 रुपये अधिमूल्य बरोबर ₹2. आता अधिमूल्य 2 रुपये म्हणजे शेअरचा बाजारभाव, ज्यावेळेस शेअर खरेदी केला जातो तो बाजारभावाने केला जातो, तो काय दर्शनी किमतीवर केला जात नाही, म्हणजे पहिले बाजारभाव काढणं गरजेचं आहे. मग इथं बाजारभाव जो आहे तो आपण या ठिकाणी लिहू, बाजारभाव किती, 10 रुपये अधिक 2 रुपये, 10 अधिक 2 किती, 12 रुपये. बाजारभाव किती रुपये आला, 12 रुपये आला. आणि एकूण गुंतवणूक जी आहे स्मिताची ती किती, 12,000 रुपये एकूण गुंतवणूक. या ठिकाणी आपण लिहू एकूण गुंतवणूक बरोबर किती, 12,000 रुपये. ओके, 12,000 रुपये. मग आता एकूण गुंतवणूक 12,000 आल्यानंतर आपल्याला आता काय करायचं बाबा, हिने किती शेअर्स घेतले, मग एकूण शेअर्स किती झाले बाबा तिचे, एकूण शेअर्सची संख्या जी आहे, एकूण शेअर्सची संख्या काढत असताना काय करायचं, एकूण गुंतवणूक किती आहे, ठीक आहे बघा, एकूण गुंतवणूक भागिले एका शेअरची किंमत, बरं का, एका शेअरची किंमत 12 रुपये, एकूण गुंतवणूक 12,000. आता एकूण गुंतवणूक, एकूण शेअर काढण्यासाठी काय करायचं, एकूण जेवढे पैसे गुंतवले ते भागिले एका शेअरची किंमत, भागिले काय, एका शेअर्सची किंमत, शेअरची किंमत. ओके, एका शेअरची किंमत. आता एकूण गुंतवणूक किती बाबा मला दिसते, 12,000 रुपये, आणि भागिले एका शेअरची किंमत किती, 12 रुपये, 12,000 भागिले 12, मग 12 × 1 = 12 आणि हे 3 0 आले, म्हणजे किती आले, 1,000. म्हणजे हिने स्मिताने काय केलं, एकूण शेअर्स जे तिला मिळणार आहेत ते तिला एकूण 1,000 शेअर्स स्मिताला या ठिकाणी मिळतील. तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा मार्च 2019 आला होता. हे जे प्रश्न मित्रांनो आपण बघतोय हे सगळे जवळपास आतापर्यंत 3 प्रकरण झाली, हे 4थं प्रकरण आहे, नंतर 5वं आणि 6वं पण प्रकरण असेल. ही सगळी जी गणित आहेत ती इम्पॉर्टंटच आहेत, आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेलीच गणित आहेत, आणि यातली बरीचशी गणितं रिपीट झाले, जसं हे गणित रिपीट झालं आहे पहिल्या प्रकरणात, ते पण बरीचशी गणितं रिपीट झालेली आहे. त्याच्यामुळे यासारखे, आणि जरी गणित आली वेगळी कुठली नाही येणार,
याच प्रकारची गणितं मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला येणार आहेत, त्याच्यामुळे ही सगळी गणितं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आता आपण जाऊयात पुढे, पुढची काही गणितं बघू. पण ती बघण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करेल, बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतायत, लाईक अजून कमी आहेत, तर प्लीज लाईक करा या व्हिडिओला. आणि चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढे भूमितीच्या गणित भाग 2 व्हिडिओ आणि इतर प्रकरणाच्या व्हिडिओ जर अपलोड केल्या तर त्याच्या नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, बघूयात पुढचे प्रश्न. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा प्रत्येकी 3 हे प्रश्न आहेत. मला असं वाटतं हे जे आता आपल्याला प्रश्न दिसत आहेत हे 3-3 प्रश्न सगळे, 6वा 7वा 8वा हे 3 प्रश्न 3 विचारले होते. हा जो प्रश्न आहे मार्च 2019 विचारला होता, नोव्हेंबर 2020 आणि 1 2019 विचारला होता, जुलै 2019. ठीक आहे, तीनही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. पहिला जो प्रश्न जर आपण बघितला तर त्यात काय दिलं आहे, श्रीमती मल्होत्रा यांनी 85 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयास विकले, GST दर 5% आहे, तर त्यांना व्यवहारात किती रुपयाची वजावट मिळाली. आता वजावट काढण्यासाठी काय करायचं, वजावट म्हणजे काय, जो तुमचा करपात्र किंमत आहे, सुरुवातीला या व्यक्तीने जो पहिल्यांदा जो टॅक्स दिलेला असतो आहे सरकारला, पहिल्यांदा ती ऊर्जा संचय घेत असताना जो टॅक्स दिला आहे त्याला, त्याच्यावर त्याला आपण म्हणतो बाबा, त्याला आपण या ठिकाणी म्हणणार आहोत इनपुट टॅक्स क्रेडिट. आता बघा 6 प्रश्न आपण प्रत्यक्षात बघूयात. श्रीमती मल्होत्रा यांनी जे काही ऊर्जा संचय घेतला आहे, आता याच्यामध्ये बघा सोलार ऊर्जा संचयाची करपात्र किंमत, ऊर्जा संचयाची करपात्र किंमत समजा आपण म्हणू करपात्र किंमत. ठीक आहे, करपात्र की फक्त लिहितो मी, किंमत किती रुपये बाबा, रुपये 85,000. ठीक आहे, एवढी किंमत आहे. आता याच्यावरती GST दर किती, 5%. GST दर बरोबर 5%. आता याच्यामध्ये याला खरेदी करताना दिलेला जो GST त्यालाच आपण काय म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. यांनी खरेदी करताना जो काही GST दिला त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे खरेदीच्या वेळीचा वेळी जो दिलेला GST, खरेदीवेळी दिलेला GST जो आहे तो किती काढणार आपण, ह्या 85,000 रुपयावरती 5%. म्हणजे 85,000 × 5/100. आता हे 2 0 गेले 850 × 5 बघा, म्हणजे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो आपण, बरोबर, त्यालाच आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, म्हणजे वजावट म्हणतो याला. ते किती झालं, 85,850 × 5 किती झाले बाबा, 500 × 5 25 8 5 40 × 2 किती झाले, 42,450 रुपये. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट किती आला बाबा, 4,250 रुपये ही वजावट त्यांना मिळणार आहे. हा जरा पहिला मुद्दा. आता यांनी ज्यावेळेस हा 90,000 रुपयाला विकला, विक्री जी किंमत आहे, विक्री किंमत ती किती, 90,000 रुपये, बरं, 90,000 रुपयाला विकलेला आहे. आता विक्री किमतीवर विक्रीवरती GST किती, ज्यावेळेस ती विकली त्यावेळेस जो GST आला त्याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स म्हणतो. काय म्हणतो, आउटपुट टॅक्स त्याला म्हणतो, आउटपुट टॅक्स. विक्रीवरचा जो GST त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो. आता हा किती, या 90,000 रुपयावरच किती टक्के बाबा, 90,000 × 5/100, बरोबर, कारण 5% GST दर आहे. आता हे 2 0 गेले 2 0 गेले 9 5 45 किती झाले बाबा, 4,500 रुपये. ठीक आहे, हे झाले 4,500 रुपये. म्हणजे दोन गोष्टींचा कर काढायचा येतं. पहिली गोष्ट, ती वस्तू ज्यावेळेस खरेदी केली कोणी बाबा, श्रीमती मल्होत्रा यांनी ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेस त्यांनी एक टॅक्स दिला होता 5%, 85,000 रुपयावरती 4,250 रुपये टॅक्स दिला. जो खरेदीच्या वेळी दिलेला टॅक्स असतो त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, त्याला वजावट म्हणतो. ओके, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ही वस्तू जी आहे त्यांनी जी घेतलेली ती 90,000 रुपयाला विकून टाकली. मग 90,000 रुपये विकत असता, विकल्यानंतर त्यांनी काय केला, GST गोळा केला आहे. तो GST किती गोळा केला, 4,500 रुपये. मग आता 4,500 रुपये जो गोळा केलेला GST, याच्यातला सरकारला किती जाणार, 4,250 रुपये आपले काढून घेणार दिलेले अगोदर, आणि 4,500 मधून ते 4,250 वजा करून जो काही मिळेल तो आपला असणार. आता बघा, देय GST त्याला आपण म्हणतो, देय जी एस टीतला काय करतो आपण, आउटपुट टॅक्स. सूत्र आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स किती, 4,500 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती, 4,250. 4,500 मधून 4,250 गेले, किती रुपये उरले,
250 रुपये. म्हणजे आता या ठिकाणी ज्यावेळेस 4,500 रुपये ग्राहकाकडून त्यांनी जमा केला जी एस टी आपल्याकडे गोळा केला, तर हे 4,500 रुपये देणार नाही श्रीमती मल्होत्रा, एवढे पैसे देणार नाही सरकारला. ती काय करेल, तिने अगोदर जे 4,250 रुपये घेतलेले ते काढून घेईन आपल्या खिशात आणि मग उरलेले 250 रुपयेच देणार आहे सरकारकडं. मग आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना दोन गोष्टी आहेत या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. पहिली गोष्ट काय, पहिलं विचारलंय त्यांना व्यवहारात किती रुपयांची वजावट मिळेल, तर 4,250 रुपयांची वजावट मिळेल. आणि दुसरी गोष्ट, किती रुपये जी एस टी भरावा लागेल, तर 250 रुपये जी एस टी त्यांना आता भरावा लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे एकंदरीत हा 6वा प्रश्न आपण बघितला. कोणाला स्क्रीनशॉट मारायचा असेल तर तो घ्या मारून, मी थोडा बाजूला झालो आहे. आता आपण काय करू, 7वा हां इथं डायरी इथं परत 6वा लिहिलं ना मी, इथं 8वा प्रश्न आहे. तर आता आपण काय करू, 7वा जो प्रश्न आहे त्या 7व्या प्रश्नाकडे आपली गाडी वळवूया. ठीक आहे, आता हे मी पुसतो. पण बरीच मुलं या ठिकाणी मला दिसतात आज लाईव्ह, तर जेवढी आहेत त्या सगळ्यांचं स्वागत तर आहेच. मी तुमचं स्वागत करतो, तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. केलं का लाईक? अजून केलं नाही बऱ्याच मुलांनी, लाईक करून द्या. 1,000 लाईक झाले पाहिजे. झाले का? हां, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बऱ्याच मुलं लाईक करायला लागले. आता 7वा प्रश्न बघू. 7व्या प्रश्नात काय, मेसर्स रिअल पेंट आहेत, त्यांनी प्रत्येकी 2,800 रुपयाचे 2 क्लस्टर डबे विकले. जी एस टीचा दर 28% असल्यास कर विजकात सी जी एस टी व एस जी एस टी किती रुपये आकारला जाईल? बघा, क्लस्टर पेंटचे प्रत्येकी 2,800 रुपयाचे 2 डबे, एका डब्याची किंमत किती? इथं तुम्ही लिहा, लस्टर पेंटच्या एका डब्याची करपात्र किंमत आपण म्हणू, करपात्र किंमत, एका डब्याची करपात्र किंमत बरोबर किती दिली? 2,800 रुपये. एक डबा 2,800 रुपयाला आहे, म्हणून 2 डब्यांची किंमत किती? 2 डब्यांची किंमत. मग एक डबा जर आपल्याला 28 पडतो तर 2 डब्यांची किती झाली? 28 × 56, 5,600 रुपये 2 डब्यांची किंमत झाली. ओके, आता जी एस टीचा दर 28%, जी एस टीचा दर बरोबर 28%. मग जी एस टीचा दर 28 आहे, आपल्याला काय काढायचं आहे? सी जी एस टी आणि एस जी एस टी काढायचं आहे. आता जी एस टीचा दर 28% असेल तर सी जी एस टी आणि एस जी एस टीचा दर काय असतो? या 28 निम्मा असणार आहे. म्हणून इथं लिहिना, सी जी एस टीचा दर बरोबर एस जी एस टीचा दर, तो किती असणार आहे? याच्या निम्मा असणार आहे. 28 किती बाबा? 14% असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आता आपल्याला सी जी एस टी आणि एस जी एस टी काढायचं आहे. मग आपण काय करू, पहिला सी जी एस टी काढू. सी जी एस टी किती? 1,56,600 रुपयाचे घेतलेत, 5,600 किती टक्के? 14%, म्हणजे गुणिले 14/100. हे दोन शून्य गेले, मग किती आले बाबा? 56×14. मग आता किती, 56×14 किती होतात? 784 होतात माझ्या माहितीनुसार. तर इथं हा गुणाकार थोडासा आपल्याला व्यवस्थित करावा लागणार आहे. बरं, 784. ठीक आहे, 56×14 केलं की 784, म्हणजे सी जी एस टी बरोबर किती रुपये? 784 रुपये. ठीक आहे, 784 रुपये सी जी एस टी. आता जेवढा सी जी एस टी असणार आहे तेवढाच एस जी एस टी असणार आहे. मग वाटलंच तर असंच करा, एस जी एस टी हेच कॅल्क्युलेशन करा. 5,600/14%, म्हणजे 14/100, हे कॅल्क्युलेशन केलं तर किती होतं? 56×14 होतं. आणि म्हणून एस जी एस टी बरोबर किती? 784 रुपये. मग इथं याचं रुपये 784. याच प्रश्नामध्ये ते बोलले असते की बाबा जी एस टी पण काढा. मग जी एस टी काढण्यासाठी काय केलं असतं? जी एस टी 28%, मग 5,600×28/100 असं केलं असतं, कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं असतं. तर हे प्रश्न सोपे आहेत मित्रांनो. या प्रकरणातले हे जे प्रश्न एवढे जर तुम्ही केले तर याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला अर्थनियोजन या प्रकरणातले विचारले जातात, त्याच्यामुळे जास्त काय काळजी करायची नाही. आता मी रफ करतो. बघा, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघा, आता पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे 8 नंतर 9 नंबरचा जो काही प्रश्न आता आपण बघू, 8 नंतरचा जो प्रश्न आहे हां इथं, यात काय दिलं आहे? एका तयार कपड्याच्या दुकानात रुपये 2,000 किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% जी एस टी लावून तो विकला तर ग्राहकाला तो किती रुपयाला पडेल? आता हे बघा, एवढं मोठं किचकट जर गणित असेल, तुम्हाला काही समजलं नाही, टप्प्याटप्प्याने कार्यक्रम करायचा, एवढा मोठा कलिंगड असतो, त्याला काय करतो आपण? आखा खातो का? नाही खात, जमत नाही, कापतो त्याला, कापून असे बारीक बारीक तुकडे करतो आणि खातो. तसंच मोठ्या गणिताचं आहे. पहिल्या आरामात एका तयार कपड्याच्या दुकानात 2,000 रुपये किमतीच्या ड्रेसवर. आता ड्रेसची किंमत बघा, ड्रेसची किंमत किती बाबा? बरोबर 2,000 रुपये. चला, रुपये 2,000. ठीक आहे,
या किमतीवर 5% सूट दिली. सूट 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 चा दर, सूटचा दर किती? 5%. मग आता आपण दुकानात गेलो, ड्रेस घेतला 2000 रुपयाचा, मग ते आपण त्याने सांगितलं 2000, आपण 2000 देतो का? नाही झालं म्हणजे कमी कर थोडंसं. मग तो म्हणतो ठीक आहे आम्ही 5% कमी करतो. मग 2000 रुपयावर जर 5% कमी केली तर सूट किती झाली बाबा? सूट सूट जी आहे ती किती झाली? 2000 रुपयावरती 5%, म्हणजे 2000 × 5/100, 0000 गेला, 20×5 = 100 रुपये, 100 म्हणजे 100 रुपये काय झाले बाबा? सूट झाली. मग 100 रुपये सूट, मग ड्रेसची किंमत किती झाली? 2000 रुपयामधून 100 रुपये वजा केले, किती राहिले? 1900 रुपये. मग ही सूटची करपात्र किंमत, सूटची सूटची नाही ड्रेसची करपात्र किंमत, या ठिकाणी लिहायचं ड्रेसची करपात्र किंमत, करपात्र किंमत. आता कसं दुकानदार मूर्ख बनवतात बघा. करपात्र किंमत काय करणार आपण? ड्रेसची किंमत, ड्रेसची किंमत, आणि तिच्यातून आपण काय करणार? वजा सूट करणार. बरं, ड्रेसची किंमत किती? छापील किंमत तिला आपण म्हणू, ड्रेसची छापील किंमत. ड्रेसची छापील किंमत किती बाबा? 2000 रुपये होती, आणि वजा सूट किती? 100 रुपये. 2000 मधून 100 गेले, किती राहिले? रुपये 1900 रुपये. म्हणजे हा ड्रेस जो आहे तो किती रुपये किमतीचा आला? 1900 रुपये किमतीचा, 1900 ही करपात्र किंमत. पण पुढे काय दिलं आहे की उरलेल्या रकमेवर सूट 5% दिली आणि 1900 रुपये उरले, त्याच्यावर 5% GST लावून तो विकला. आता या किमतीवर पण GST किती? 5% लावायचा आहे, आणि तो 5% GST लावून विकायचे वस्तू. मग ते किती रुपयाला जाईल? आता GST दर किती बाबा? GST दर बरोबर किती? 5%. मग GST किती? GST या तुमच्या करपात्र किमतीवर लावतात, 1900 × 5/100, 0000 गेले, किती? 1995 रुपये, म्हणजे तुमचा GST किती आला? 95 रुपये. मग आता ड्रेसची विक्री किंमत जी आहे, ड्रेसची खरेदी किंमत म्हणा, चला खरेदी किंमत ग्राहकासाठी नाही, विक्री किंमत, तो ग्राहकांना किती रुपयाला पडेल? मग ग्राहकांसाठी ती बाबा तुमची खरेदी विक्री किंमत आपण या ठिकाणी म्हणू, ड्रेसची विक्री किंमत. मग जी विक्री किंमत असणार आहे ती किती? ती किती असणार आहे बाबा? तुमची करपात्र किंमत, करपात्र किंमत 1900 रुपये अधिक GST 95. आता जागा कमी म्हणून मी असं लिहितो, इथं तुम्ही लिहा करपात्र किंमत अधिक 95. करपात्र किंमत 1900 अधिक 95, मग किती आलं? 1995 रुपये, 1995 रुपये. म्हणजे ग्राहकांना हा जो ड्रेस आहे 1995 रुपयाला मिळेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं कसं केलं बघा, म्हणजे 10% सूट देऊन पण 5 रुपये कमी झाले या माणसाचे काय? म्हणजे अशा प्रकारे दुकानामध्ये कार्यक्रम चालतो, म्हणजे 1995 रुपयाला हा ड्रेस जो आहे तो त्या व्यक्तीला मिळणार आहे, ग्राहकाला हा ड्रेस 1995 रुपयाला मिळणार आहे. बाबा कोणाचा फोन बिन आला होता का? नाही. ठीक आहे, तर आता मी ही जी गणितं आहेत, आता आपण 8 गणितं जर बघितली, अजून पण सुद्धा आपल्याला काही गणितं बघायच्यात, तर मी थोडा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घ्या, यानंतर आपण पुढची गणितं आपण बघूयात. आता मी पुढचे गणितं लिहिण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो, आता मी हे रफ करतो आहे आणि बरीचशी मुलं या ठिकाणी आपले व्हिडिओ बघतायत, पण लाईक कमी करून टाका व्हिडिओला, आणि ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आणि नुसताच सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक घंटीचं बेलचं बटन आहे का, दाबून टाका ते. केला का सबस्क्राईब? नाही केला अजून? अरे कठीण आहे. हां, आणि लाईक केलं का? केलं असेल, ओके गुड. तर आता मी काय करतो, पुढचे प्रश्न आपण लिहून घेऊयात लगेच. तर मित्रांनो, ही दोन गणितं खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यातलं हे जे गणित आहे 9 नंबरचं जे गणित आहे ते कधी आलं होतं? मार्च 2020 आलं होतं, हे लक्षात घ्या. आणि हे जे गणित आहे खाली ते 2020 आलं होतं नोव्हेंबरला. दोन्ही गणितं महत्त्वाचे. पहिल्या गणितात तुम्हाला परताव्याचा दर काढायचा, आणि परताव्याचा दर काढण्याचं हे सूत्र आहे मित्रांनो, हे पाठ करून ठेवा, समजून घ्या, लिहून ठेवा कुठंतरी, ओके. आता याच्यामध्ये बघा, श्री शांतीलाल यांनी, आता मी नववा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण इथून लिहायला सुरुवात करू. श्री शांतीलाल यांनी ₹100 दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 बाजार भावाने खरेदी केले, त्यानंतर कंपनीने त्यावर 7% लाभांश दिला, तर परताव्याचा दर काढा. आता बघा, एकूण जर आपण विचार केला, श्री शांतीलाल यांनी ₹100 दर्शनी किमतीची, आता शेअरची जी दर्शनी किंमत आहे, दर्शनी किंमत आपल्याला किती दिले बाबा? ₹100, ओके. शेअरचा बाजार भाव किती दिलाय आपल्याला? दिलाय बाजार भाव आपल्याला दिलाय 120 रुपये, बरं ना? बाजार भाव आपल्याला 150 रुपये दिलाय, रुपये 150 शेअर्स 120 बाजार भावाने, 120 बाजार भाव. आणि एकूण शेअर किती बाबा? एकूण शेअर्स किती बाबा घेतले? 150 शेअर. आणि तर लाभांश जो दिलाय कंपनीने, तो लाभांश आपल्याला किती दिलाय? बरोबर 7%. ठीक आहे,
आता याच्यामध्ये आपल्याला एकूण लाभांश काढायचा आहे पहिली गोष्ट. चला एकूण लाभांश काढू. आता लाभांश एकूण, आता शेअर किती एकूण 150 आहे बरोबर. एका शेअरवरचा लाभांश पहिली गोष्ट आपण चला लाभांश काढू. एका शेअरवरचा लाभांश, एका शेअरवरचा लाभांश, लाभांश हा दर्शनी किमतीवर काढला जातो. कशावरती? दर्शनी किंमत. दर्शनी किंमत लक्षात घ्या, किंमत दर्शनी किमतीवर. गर दर्शनी किमतीवर किती? 60% म्हणजे 7/100 दर्शनी किमतीवर 7%. मग एकूण जो आपला लाभांश आहे तो किती आला बाबा? या ठिकाणी बघा, दर्शनी किंमत किती रुपये आहे? 100 रुपये. मग 100 रुपये गुणिले 7/100 म्हणजे किती आला बाबा? 100 गेले 7 रुपये. हा झाला एका शेअरवरचा लाभांश 7 रुपये. एकूण शेअर किती बाबा? आपल्याकडे 150 शेअर आहेत. एकूण 150 शेअर. मग एकूण लाभांश किती झाला? एकूण लाभांश किती? 150 शेअर्स आहेत म्हणजे 150 × 7. आता 150 × 7 किती बाबा? 105 आले म्हणजे 1050 रुपये. हा जो आपला एकूण लाभांश जो आहे तो आपल्याकडे किती आला? एकंदरीत 1050 रुपये. ठीक आहे. आता याच्यानंतर हा एकूण लाभांश काढल्यानंतर बघा सोपं आहे. एका शेअरवरचा लाभांश 7%. मग तो काय असतो? दर्शनी किंमत गुणिले 7/100 दर्शनी किमतीवर 7% म्हणजे दर्शनी किंमत गुणिले 7/100 दर्शनी किंमत 100 आहे. 100 × 7/100 गेले 7 रुपये राहिले. ठीक आहे. मग एकूण लाभांश किती? एका शेअरवरचा 7 रुपये. मग 150 शेअरवरचा काढण्यासाठी 150 × 7 = 1050. आता आपण काय करू? एकूण गुंतवणूक काढू. एकूण गुंतवणूक पण सोपं आहे. एकूण गुंतवणूक म्हणजे काय? एकूण शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. आता जे शेअर्स विकत घेतले जातात ते बाजारभावानेच. आता एकूण शेअर्स किती बाबा माझ्याकडे दिले आहेत? 150 आणि बाजारभाव 120. मग इथं लिहा 150 × 120. 150 × 120 18,000 रुपये. म्हणजे या ठिकाणी एकूण गुंतवणूक 18,000 रुपये. मग आता परताव्याचा दर काढायचं हे सूत्र आहे. एकूण लाभांश, त्याला रेट ऑफ काहीतरी रिटर्न म्हणतात. एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश किती? 1050 एकूण गुंतवणूक किती? 1800 आणि गुणिले 18,000. ओके, एकूण गुंतवणूक 18,000 गुणिले आपले 100. 1, 2, 1, 2, 0 गेले, हा गेला, हा गेला. मग 105/18 या दोघांना पण 3 भाग जातो. 105 आणि 18 जर 3 भाग लावला तर बघा, 3 × 9 3 × 5 = 15 35 आणि 3 × 6 = 18 35/6. आता 6 × 35 भाग लावा बघा. 6 × 35 जर भाग लावला तर 6 × 5 = 30 35 × 30 गेले 5. ओके, मग इथं 5 आणि इथं काय दिला? वरती इथं 0 दिला, वर पॉईंट. त्याच्यानंतर 6 × 8 = 48. ओके, त्याच्यानंतर 50 × 48 गेले 3. 1 0 दिला 1 0 दिला 18 म्हणजे 5.83. या ठिकाणी आपण लिहू शकतो 5.83% परताव्याचा दर जो आहे तो 5.83%. अशा प्रकारे हा आपल्याला काढायचा आहे. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, इतका काय अवघड विषय नाही आहे. आपण आता परताव्याचा दर काढायला शिकलो. ॲक्च्युली परताव्याचा दर काढायला प्रश्न येऊ शकतो. या प्रकारचा प्रश्न जो नीट समजून घ्या. हा जर प्रश्न आला तर 3 आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय करू? आपल्या पुढच्या गणिताकडे जाऊयात. पुढचं जे गणित आहे हे 10वं जे गणित आहे आजच्या या व्हिडिओमधलं, हे शेवटचं गणित आहे मित्रांनो आणि इम्पॉर्टंट गणित आहे. ओके, तर बघा आता या शेवटच्या गणिताकडे आपण वळू. पण तुम्ही तोपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर करून टाका. अजूनपर्यंत का लाईक करत नाही मला काय काय बरं समजावणार आलं आहे. आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट लिहा. नंतर ही ज्यावेळेस तुमची व्हिडिओ बघून येईल त्यावेळेस कमेंट लिहायला विसरू नका. बघा, 10वा जो प्रश्न या ठिकाणी आपण आता, अरे सर 2 मिनिट आलो आलो, 10वा प्रश्न आपण आता समजून घेऊयात लगेच. तर बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे या प्रश्नात काय आहे की भुजंगरावांनी 2,50,590 रुपये गुंतवलेले आहेत. बरं का, एवढी रक्कम गुंतवलेली आहे आणि ही गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे बाजारभाव 250 रुपये असताना काही शेअर्स विकत घेतले. या व्यवहारात दलालीचा दर 2% होता, 0.2% होता, व दलालीवर 18% GST दिला गेला. तर किती शेअर्स विकत घेतले, एकूण दलाली किती दिली आणि बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यावरती GST काढा, या सगळ्या गोष्टी दिल्यात. आता इथं जात असताना मित्रांनो, एवढं मोठं जर गणित असेल तर एकदम रिलॅक्समध्ये हळूहळू विचार करायचा. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं आहे, किती शेअर्स विकत घेतले ते माहिती नाही आहेत ना आपण. मग आपण एक काम करू, या इथं एकूण शेअर्स जे आहेत ना, शेअर्सची जी संख्या आहे, एकूण शेअर्सची जी संख्या आहे त्या शेअर्सच्या संख्येला आपण X मानू.
ओके एकूण शेअरच्या संख्येला आपण एक्स मानू. आता त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर एकूण शेअरची जी संख्या काढल्यानंतर इथं आपल्याला काय दिलंय की बाजार भाव जो आहे शेअरचा 250 आहे. मग एकूण गुंतवणूक जी या ठिकाणी असणार आहे, एकूण किंमत जी आहे ती या ठिकाणी काय असणार आहे. आता याच्यामध्ये एकूण शेअरची किंमत जर एक्स असेल, आता इथं बाजार भाव जो दिलाय बघा, इथं आपण लिहू चला बाजार भाव, शेअरची संख्या एक्स आहे, बाजार भाव जो आहे तो बाजार भाव आपल्याला किती दिला आहे 10 रुपये दर्शनी किमतीचे बाजार भाव बरोबर किती 250 रुपये. आणि दर्शनी जी किंमत आहे प्रत्येक गोष्टी या ठिकाणी लिहून घ्यायच्या, दर्शनी किंमत, दर्शनी किंमत जी आहे आपल्याकडं किंमत ती आपल्याकडे किती दिली आहे 10 रुपये. दर्शनी किंमत आपल्याकडे 10 रुपये, बाजार भाव किती असू द्या दर्शनी किंमत आपल्याकडे 10 रुपये. ओके या व्यवहारात दलालीवर 2% 0.2% दर होता दलाली. ओके आणि दलालीवरती 18% GST होता. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एकूण शेअरची संख्या 1 रुपये आणि बाजार भाव 250 आहे, तर एकूण जी गुंतवणूक आहे म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर गुंतवणूक या ठिकाणी जर आपण विचार केला म्हणजे तशी गुंतवणूक आपल्याकडे 250,590 आहे, पण ही गुंतवणूक कशी असणार आहे, ही गुंतवणूक म्हणजे काय असणार आहे की शेअरची एकूण किंमत अधिक दलाली आणि अधिक दलालीवरचा दर. मग आपण काय करू, शेअरची एकूण किंमत, एकूण किंमत करू आपण, एकूण किंमत कोणाची, शेअर्सची एकूण किंमत, शेअर्सची एकूण किंमत किती होतील, एका शेअरची किंमत 250 आहे बाजार भाव आणि शेअरची संख्या एक्स आहे, म्हणजे किती 250 × x 250 1 रुपये ही काय झाली शेअर्सची जी आहे ना ती एकूण किंमत आपल्याकडे 250 x झाली. ओके आता याच्यामध्ये दलालीचा दर 2%, मग दलाली किती बाबा, दलाली, दलाली 2%, तर ती दलाली काय असते या एकूण किमतीवरती 250 वरती 2%. मग 250 × 0.2%, 0.2/100 x एवढी असणार आहे. ओके मग आता या ठिकाणी आपण काय करू, हे वरचे जे 2 पॉईंट आहेत ते घालवले पाहिजेत आपल्याला. मग ते घालवण्यासाठी आपण काय करू, 10 ने गुणू किंवा एक काम करा असं करा इथं की 250 × 25 × 50 250 × 0.2 केलं की 50 × 100 x 50/100 x ही झाली दलाली. आता दलालीवरील GST, दलालीवर GST, दलालीवर GST किती टक्के आहे बाबा, दलालीवरचा GST 18%, तो दर मी नाही लिहित 18%, मग दलाली 50/100 आहे गुणिले एक्स, याच्यावरती 18%, म्हणजे 18% म्हणजे काय करायचं, गुणिले 18/100 करायचं. मग किती झालं, 100 × 100 10,000 आणि इथं पुढे एक्स तर असणार आहे आणि 18×95 18×95 × 10 900/100 या ठिकाणी 10,000. आता याच्यामध्ये तुम्ही एक काम करा, 1, 2, 1, 2, 0 गेले म्हणजे किती 9/ या ठिकाणी 100, म्हणजे 9/100 x म्हणजे 9x/100 तुम्ही पकडू शकताय. हे काय झाला, दलालीवरचा GST. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. आता याच्यानंतर आपल्याला पुढं काय करता येईल, आता एकूण जी किंमत आहे या शेअरची, आता एकूण जी एकूण गुंतवणूक, आता बघा एकूण किंमत जी आहे शेअरची, शेअर्सची किंवा एकूण किंमत किंवा एकूण गुंतवणूक आपण बघा, एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक म्हणजे काय बाबा, 3 गोष्टींची बेरीज. पहिली शेअरची एकूण किंमत किती बाबा, 250 x अधिक दलाली किती बाबा, 50/100 50x/100 आणि अधिक दलालीवरचा GST किती, 9/100 x हा आला. आता एकूण गुंतवणूक तसं बघायला गेलं तर किती, 250,590 आहे, मग इथं तुम्ही लिहा 250,590 रुपये या ठिकाणी आपण लिहिलं, ठीक आहे, बरोबर 250 x अधिक 50x/100 आणि अधिक 9/100 x म्हणजे 9x/100. आता काय करू, आपण एक खालचे 100 घालवू म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल. खालचे 100 घालवण्यासाठी सगळीकडे कितीने गुणावं लागणार आपल्याला, 100 ने. मग याला 100 ने गुणलं, 250,590 100 ने गुणलं तर त्याच्यापुढे 2 शून्य आले, 250 100 ने गुणलं तर 250 पुढं 2 शून्य आले, एक्स आला. आणि तर याला 100 ने गुणलं तर 100 गेले, 50 आले, 50x आले आणि याला 100 ने गुणलं तर फक्त 9x राहिले. बरं का, याला 100 ने गुणल्यावर हे 100 जातील आणि इथं 100 ने गुणल्यावर किती, 25,000 आणि इथं 100 ने गुणल्यावर हे 2 शून्य पुढे वाढले. आता पुढे काय होईल, 2, 50, 5, 9 त्याच्यावरती 1, 2, 3, 0 आणि बरोबर आता इथं बेरीज किती होईल बघा, या ठिकाणी 25,000 याची बेरीज करताना अधिक 50 आणि अधिक 9 किती झाले, 9, 5, 0, 5, 2 म्हणजे 25,059 किती झाले, 25,059 x झाले, 25,059 x. आता आपल्याला एक्सची किंमत काढायची,
जी एक्स ची किंमत असेल ती काय असणार बाबा आपली एकूण शेअरची संख्या, एकूण किती शेअर्स विकत घेतले ते उत्तर मिळेल. मग आता हे 25,059 गुणिले इकडाले भागिले 2,5,059 25,059 1,2,3,0 भागिले 25,059 ओके बरोबर एक्स. मग एक्सची किंमत किती 25,059 एक 25,059 म्हणजे एक्सची किंमत किती 1,000 रुपये. एक्सची किंमत 1,000 रुपये ना तर 1,000 असणार आहे. म्हणजे एकूण शेअर्सची संख्या किती बाबा 1,000 रुपये. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं एकूण शेअर्सची संख्या 1,000 रुपये पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता एकूण दलाली किती दिली, आता दलाली जर तुम्ही बघितलं तर दलाली इथं तुम्हाला मिळेल दलाली एकूण दलाली दलाली एकूण दलाली किती बाबा तुमच्याकडे दलाली जर काढलं तर किती 50/100x आहे. दलाली किती 50/100x आहे. मग 50/100x म्हणजे 50/100 × x 1,000 1,2,3 गेलं किती 10×50 ₹500 एकूण दलाली किती 500 रुपये झाले. आणि त्याच्यानंतर आपल्याला दलालीनंतर काय करायचं होतं बघा, एकूण दलाली किती बाबा 500 रुपये. आता यात GST किती दिला, आता GST आता हे मी वरचं पुसतो आणि इथं GST लिहितो. GST किती बाबा 9/100x GST बरोबर किती 9/100x ओके. मग 9/100 × x किंमत किती 1,2,3 1,000 होती. 1,2 गेले किती राहिले बाबा 9×10 90 रुपये 90 रुपये म्हणजे या ठिकाणी 90 रुपये काय झाला GST. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो. थोडासा अवघड होता, डोक्याला त्रास देणारा होता, पण इम्पॉर्टंट प्रश्न होता मित्रांनो ओके. तर अशा प्रकारे आपण अर्थनियोजन हे जे प्रकरण आहे यामधली जी काही महत्त्वाची गणितं आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जी गणितं आली होती ती आपण घेतलेली आहे ओके. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके. आणि तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. बाय मित्रांनो.